उद्धव ठाकरेंचा आता रडोबा झालाय, आता त्यांनी रडणं सोडावं अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे. नैतिकता उद्धव ठाकरेंच्या तोंडून चांगलं वाटत नाही. पक्षप्रमुख म्हणून तुम्ही फेल गेले, जेव्हा तुमच्या पक्षातून लोक निघून गेले, घरातला भाऊ निघून गेला, तेव्हा तुम्ही काय केलं असं तोंडसुख बावनकुळेंनी ठाकरेंवर घेतलं आहे. उद्धव ठाकरे रडोबा झाले. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे लढवय्ये होते आणि हे नुसते रडोबा आहे. खरं तर समजून घेतलं पाहिजे. रणांगणातून तुम्ही पडून गेले, तुम्ही त्या दिवशीच हरले होते ज्या दिवशी तुमच्या पक्षातले आमदार खासदार निघून गेले. भाषण देतात तर रडल्यासारखं भाषण देतात. आता एवढ्या सभा बघा, त्या सभेत नुसते रडले. आता लोकांना रडोबाचं राजकारण चालत नाही, रडोबाने विकास होत नाही. नैतिकता वगैरे जी आहे ना, ते उद्धव ठाकरेच्या तोंडातलं चांगली वाटत नाही. नैतिकता तर 2019 सोडली होती. ज्यांच्यासोबत तुम्ही संसार केला, ज्यांच्यासोबत तुम्ही एकत्र लढले, तुम्ही नैतिकता सोडली. तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीची विचारधारा स्वीकारून त्यांच्या मांडीवर बसून सरकारमध्ये गेले. पक्षप्रमुख म्हणूनही तुम्ही फेल झाले, कारण पक्षातले लोक चालले, पक्षात कोणी यायला तयार नाही आणि सरकार चालवायचं नाही, सरकारमधून गेले आणि आता काहीच काम नाही. त्यामुळे आपल्या घरी पॉम्पलेट छापतो ना आपण, आपल्या प्रिंटिंग प्रेसमध्ये तसं पॉम्पलेट छापतात सामना नावाचं, आणि दिवसभर काम नाही म्हणून कुठल्या तरी व्यक्तीकडनं लिहून घेतात आणि ते वाचतात. तर संजय राऊत आंघोळीचं साबण काँग्रेसचं वापरतात, पावडर राष्ट्रवादीचं वापरतात, कपाळावर टीका पवाराचा लावतात आणि शिवसेनेला स्वच्छ धुऊन काढतात. मी असा नेताच नाही बघितला. आणि हे जे हे पावडर लावलं ना संजय राऊतांनी, म्हणूनच हे हाल झाले त्यांचे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर आता